हालेलुया, प्रेज द लॉर्ड। बोले यीशु मसीह की सर्वांचं पुनः एकदा प्रभु यीशूच्या पवित्र नावामध्ये यहोवा निश्चित चर्च ऑफ क्राइस्ट पुणे महाराष्ट्र या ठिकाणातून जे इथं उपस्थित आहेत, जे सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहते, त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो। आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकामधून विशेष करून मनन आणि चिंतन करत आहोत आणि आमचा विषय आहे सात विजय। सात मंडळांना जे सात पत्र, सात मंडळांच्या दूतांना आणि मंडळांना जे पत्र योहानाद्वारे स्वर्गातून आलेलं आहे आणि त्या पत्रांच्या द्वारे आज आम्हाला काय शिकायला मिळत आहे यावरती आपण मनन आणि चिंतन करत आहोत। त्यासाठी आपण योहानाचं प्रगटीकरण पहिला अध्याय आणि वचन 9-10-11 ही वचन वाचून पुढे जाऊया। मी योहान जो तुमचा बंधू आणि येशूमध्ये क्लेश राज्य व धीर यांच्या तुम्हा बरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशू विषयीची साक्ष या खातर पातम नावाच्या बेटात होतो। प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो तेव्हा मी आपल्या मागे कर्णाच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली। ती म्हणाली, तुला जे दिसते ते पुस्तकात लिही, आणि ते इफिस, प्रोना, परग्रम, थुतीरा, सार्दिस, फिलदेफिलिया व लावदेकिया येथील सात मंडळाकडे पाठव। आमेन। या ठिकाणामध्ये योहान जो प्रभूचा शिष्य आहे, जो काळ्या पाण्याची सजा किंवा ती शिक्षा, सेवा करत असताना मिळालेली शिक्षा, पातम नावाच्या बेटावरती आपल्या उतार वयामध्ये तो ती सजा भोगत असताना त्यावेळेला तो म्हणतो, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचारित झालो। प्रभूचा दिवस म्हणजे तोच पुनरुत्थानाचा दिवस, तोच पेंटिकॉस्टचा दिवस, तोच भक्तीचा दिवस, तोच आठवड्याचा पहिला दिवस, ज्या दिवशी आम्हाला योहानाकडून शिकायला मिळतं किंवा एक आदर्श पाहायला मिळतो की तो त्या पातम नावाच्या बेटावरती वास्तविक स्वरूपाने त्याला त्या ठिकाणामध्ये तिकडच्या कैद्यांना त्या ठिकाणामध्ये मरण्यासाठी टाकलेलं असताना, त्या मरण यातना तो भोगत असताना त्या ठिकाणामध्ये तो प्रभूच्या दिवशी आत्म्याने संचारित झाला। तुमच्या आणि माझ्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की आम्ही आमच्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत, तर आम्ही या चांगल्या परिस्थितीमध्ये का नाही प्रभूच्या दिवशी सकाळपासूनच आत्म्याने संचारित होऊन त्याच्या भवनामध्ये येऊन त्याचे स्वर्गीय आशीर्वाद प्राप्त करावेत। आमेन। आणि त्याला एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर जवळजवळ ज्या सात मंडळे आहे त्या मंडळांसाठी जे सात संदेश आहे ते देवाने तिथे पाठवलेले आहेत आणि या सात मंडळांना आत्मा सात विजयांविषयी सांगतो। आणि हे सात विजय फक्त या मंडळांसाठी नाहीये तर आमच्यासाठी पण आहे, कारण बायबल सांगतं यात प्रगटीकरणाचा पहिला अध्याय वचन 18-19 काय सांगतं आपण ऐकूया। मी मेलो होतो हा, तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकांच्या किल्ल्या माझ्याजवळ आहेत, म्हणून जे तू पाहिले जे आहे यानंतर जे होणार ते लिहून ठेव। म्हणजे हे योहानाच्या काळात, योहानाच्या नंतरच्या काळात, म्हणजे आमच्या काळात आणि आमच्या पुढील काळासाठी ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्यातल्या काही घटना आमच्या आजूबाजूला युद्धाच्या पद्धतीने किंवा जे आजार येत आहेत त्या पद्धतीने ज्या काही घटना घडत आहेत त्या सर्व घटना या सर्व गोष्टीशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे। आणि त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतं जो पहिला विजय इफिसीतील मंडळीला जे पत्र लिहिण्यात आलं, इफिसीतील मंडळीला परमेश्वराने त्या दूताला आणि मंडळीला दोघांनाही तो संदेश देऊन पाठवलं आणि पहिला विजय आम्हाला इथं पाहायला मिळतो। आणि तो विजय कोणता आहे आत्मा मंडळात सांगतो तो का नाही तो ऐको, जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं फळ खावायला मिळेल। आमीन। जे नुकसान पहिल्या मानवाने केलं, ज्या फळापासून तो वंचित राहिला, ज्या झाडापासून त्याला दूर करण्यात आलं, ज्या बागेतून त्याला हकलून देण्यात आलं, जो विजय मिळवतो तो कोणी असो, कुठलाही व्यक्ती असो, कुठल्याही प्रांतातला असो, कुठल्याही प्रदेशातला असो, त्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या द्वारे जो विजय मिळतो त्याला जीवनाच्या झाडावरील फळ प्रभू येशू ख्रिस्त स्वतः खायला देतो। परंतु या मंडळीला
परमेश्वराने त्याचे दोषही दाखवले आणि दोष दाखवून त्याला पश्चातापाकडे वळावं अशी त्याची इच्छा आहे. जेव्हा पण तुमचे दोष आम्हाला बायबल मधून दिसतात, जेव्हा पण आमचे दोष आम्हाला वचनातून दिसतात, त्याच्या मागचा देवाचा एकमेव उद्देश आहे की आम्ही पश्चाताप करावं आणि पुन्हा देवाकडे वळावं. इफिसीतील मंडळीला तो उत्तम रीतीने त्यांची स्तुती करतो, परंतु म्हणतो की तुला दोष देणे माझ्याकडे आहे, कारण तू पहिली प्रीती विसरला आहे, पहिली कृत्य तू सोडली आहे, तू कुठून पतन पावला याची आठवण कर, पश्चाताप कर व पहिली प्रीती आणि पहिली कृत्य करायला. आणि त्यानंतर आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं दुसरी मंडळी जिचं नाव आहे स्मृणा. इफिस या शब्दाचा अर्थ आहे आनंदनीय आणि स्मृणा या शब्दाचा अर्थ आहे गंधरस. हा गंधरस मुळामध्ये बायबलमध्ये पाहतो परमेश्वराच्या परमपवित्र स्थानामध्ये त्या ठिकाणामध्ये सुगंधित गोष्टींसाठी उपयोगात येत होता. स्मृणा ही मंडळी वास्तविक या मंडळीचं दर्शक ही प्राचीन काळातली जी पहिली मंडळी जी मोठ्या क्लेशातून गेली, जिने आपला प्राण दिला, रक्त सांडलं, आपलं अस्तित्व गमावलं, पण तरी सुद्धा ती मंडळी परमेश्वराशी प्रामाणिक होती आणि या मंडळीला कुठलाही दोष देण्यात नाही आला. या मंडळीची स्तुती करण्यात आली, या मंडळीला ऑलरेडी सांगण्यात आलं होतं की तुम्हाला कोणत्या क्लेशातून जावं लागणार आहे आणि त्याविषयी आम्ही मागच्या एपिसोडमध्ये उत्तम रीतीने पाहिलेलं आहे की कशा स्वरूपाने त्या ठिकाणामध्ये त्या मंडळीला जावं लागलं. तर त्याविषयी आम्ही इब्रीकराच्या पत्रातून पाहिलं होतं की त्या मंडळीसाठी जग चांगलं नव्हतं, जग हिताचं नव्हतं. अभिवचनानुसार त्यांना फलप्राप्ती झाली नाही, तरी सुद्धा ते देवाशी प्रामाणिक होते. तर थोडक्यात स्मृणा येथील मंडळीचा काही वृत्तांत आपण वाचून मग पुढे जाऊया. प्रगटीकरणाचं पुस्तक दुसरा अध्याय वचन 8-11. स्मृणा येथील मंडळीच्या दूताला लिही, हा, जो पहिला जो शेवटला जो मेला होता व जिवंत झाला तो असे म्हणतो, तुझे क्लेश व तुझे दारिद्र्य मला ठाऊक आहे, तरी तू धनवान आहेस आणि जे यहुदी नसतानाही स्वतःला यहुदी म्हणवितात पण केवळ शैतानाची सभा आहे, असे लोक जी निंदा करीतात ती मला ठाऊक आहे. तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून शैतान तुम्हा पैकी कित्येकास तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हाल अपेक्षित जातील. मरे परंतु विश्वासू राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट देईल. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवितो त्याला दुसरा म्हणण्याची बाधा होणारच नाही. या ठिकाणा म्हणजे स्मृणा येथील मंडळी ही मंडळी जी प्राचीन मंडळी जी पेत्रापासून, तर मला सांगू द्या की जो योहानाचा शिष्य होता ज्याचं नाव होतं बिशप पॉलिकार, त्या काळामध्ये म्हणजे ज्या प्रकारे त्या मंडळीला सेवेविषयी सुवार्थेविषयी ख्रिस्ती विश्वासात चालण्याविषयी ज्या क्लेशातून जावं लागलं ते या मंडळीचं दर्शक आहे. त्यांच्यासाठी जग ठीक नव्हतं. आम्ही मागे पाहिलंय की ते डोंगरामध्ये राहत होते, विवरांमध्ये राहत होते, गुहांमध्ये राहत होते, शेरड्या मेंढराची कातडी पांघरून फिरत होते. त्यांच्या समोर त्यांच्या लोकांना करवतीने चिरण्यात आलं, तलवारीने भोसकण्यात आलं, दगडमार करून त्यांना संपवण्यात आलं, परंतु त्यांनी आपला विश्वास कायम ठेवला. म्हणून पुन्हा येथील मंडळीला सांगण्यात आलेलं आहे की तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आणि तुमचे 10 दिवस हाल अपेष्ट गेले जातील, परंतु मरेपर्यंत तू विश्वासू रा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. या मंडळीला विजय मिळवण्यापूर्वी एक विजय मिळतो, तो काय आहे, तर जीवनाचा मुकुट. आणि संत पौल पण म्हणतो की मी या जीवनाच्या मुकुटासाठी धाव घेत आहे. तुमची आणि माझी या ठिकाणामध्ये काय ओळख आहे, या ठिकाणामध्ये या मंडळीला त्यांच्या समोर त्यांच्या लेकरांना मी सांगितलं की जो निरो बादशाह त्या काळामध्ये होता त्या काळामध्ये मंडळीच्या समोर सर्व भुकेले वाघसिंह सोडण्यात यायचे. 40-40 दिवस वाघसिंहांना अन्न दिलं जायचं नाही आणि जिथं मंडळी उपासना करायची किंवा मंडळीला धरून एका मैदानात आणायचे आणि या वाघसिंहांना सोडलं जायचं आणि वाघसिंह त्यांना खायचे. अशा इतक्या दयनीय अवस्थेतून जाऊन सुद्धा या मंडळीने जे कार्य केलं,
या मंडळीने जे बलिदान दिलं या मंडळीने म्हणून सांगितलं की त्यांना मरण येणार, त्यांच्यासाठी मरण हे फिक्स होतं. म्हणून पुन्हा येथील मंडळीला म्हटले मरेपर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. आज आम्ही पाहतो आमच्या भारतामध्ये अशी कितीतरी राज्यामध्ये मध्येच काही दिवसापूर्वी एका तरुण मुलाला मारण्यात आलं, मरेपर्यंत तो विश्वासू राहिला. त्याने आपला विश्वास सोडला नाही. एका मुलाला, एका तरुण मुलाला, 21 वर्षाच्या मुलाला ऍसिड ओतून जाळून टाकलं. छत्तीसगड मधली घटना आहे. तुम्ही आणि मी खूप कम्फर्ट झोन मध्ये आहोत, चांगल्या ठिकाणामध्ये आहोत. कमीत कमी या चांगल्या परिस्थितीमध्ये आम्ही आमचा चांगला विश्वास राखला पाहिजे. आम्ही देवाला महत्व दिलं पाहिजे, त्याच्या वचनाला वेळ दिला पाहिजे, त्याच्या सानिध्यात वेळ दिला पाहिजे, त्याच्या कार्याशी प्रामाणिक राहिलो पाहिजे. आणि त्याला जे काही देणं आहे, माझ्या जीवनाचं समर्पण, माझ्या वेळेचं समर्पण, माझ्या कमाईचं समर्पण. मला सांगू ना, मी पैशाविषयी बोलत नाही, पण कित्येक असे आहेत की जे आज फायनान्शियल क्षेत्रामध्ये खूप काही आज परिस्थितीमध्ये वाईट चाललेले आहेत. मला सांगायची गरज नाही, कित्येक वर्षापासून त्यांनी देवाच्या भांडारामध्ये जो दसवाऊन द्यायला पाहिजे त्याच्याशी कित्येक प्रामाणिक नाहीये. मला सांगू द्या, कदाचित आम्ही गाडीचे हप्ते भरत असाल, घराचे हप्ते भरत असाल, कुणाचं देणं देत असाल. मी कारण सांगतोय की आम्ही देऊ शकत नाही, पण ही मंडळी आम्हाला शिकवण देत आहे. त्यांनी पैसा सोडून द्या की त्यांनी आपला प्राण अर्पण केलेला आहे. वर्षाचा शेवट होत आहे, या वर्षाच्या शेवटी आम्हालाही तो संदेश आहे, शेवटपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. आम्ही कित्येक ठिकाणामध्ये देवाबरोबर कुठं ना कुठं आम्ही ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टीमध्ये आम्ही कुठं ना कुठं चुकतोय, पडतोय, पण तरी सुद्धा या वर्षाच्या शेवटी, या वर्षाचा हा सेकंड लास्ट संडे, आज परमेश्वर आम्हाला विशेष म्हणत आहे की स्मृणा येथील मंडळी, मी सांगितलं त्यांनी ट्रिपल पी बरोबर लग्न केलं होतं. पी फॉर पर्सिक्युशन म्हणजे छळ, पी फॉर प्रिझन म्हणजे तुरुंग, अँड पी फॉर पॉवर्टी म्हणजे गरिबी. या ट्रिपल पी बरोबर मंडळीने त्या लग्न, पण आजची मंडळी वेगळ्या ट्रिपल पीच्या मागे आहे. आजच्या मंडळीला स्वतःला एक पर्सनॅलिटी बनवायची, म्हणून प्रत्येक जण पर्सनॅलिटी डेव्हलप करण्याच्या मागे लागलाय. प्रत्येकाला प्रॉस्परिटी पाहिजे, धन दौलत पाहिजे, है ना. प्रत्येक जण आज या गोष्टीच्या मागे लागलेला आहे, पण स्पुना येथील मंडळी ही थोडीशी विरुद्ध होती. म्हणून या मंडळीला, आत्मा मंडळीला काय सांगतो, त्याच्या पूर्वीच त्याला त्या ठिकाणामध्ये बक्षीस आहे, शेवटपर्यंत मरेपर्यंत विश्वासू रा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईल. आमीन. पुढे म्हणतो की आत्मा मंडळीस काय म्हणतो, ज्याला कान आहे तो ऐको, जो विजय मिळवतो त्याला दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. आणि दुसरं मरण काय आहे, आपण प्रगटीकरण 21:8 मध्ये पाहिलेलं आहे. दुसरं मरण म्हणजे त्या अग्निगंधकाचं सरोवर, एक मोठा समुद्र, आता अधोलोक आहे, नरक तयार नाहीये. दुसऱ्या मरणाला जर समजून घ्यायचा असेल तर तो नरक, जो शेवटपर्यंत आपल्या विश्वासामध्ये, भले त्याच्यावरती भले एक छळ आला नाही, भले त्याच्या जीवनात समस्या आल्या नाही, पण शेवटपर्यंत जो देवाशी प्रामाणिक आहे त्याच्यावर दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही. दुसऱ्या मरणाची बाधा होणार नाही म्हणजे पहिला विजय आम्हाला जीवनावर विजयी करतो, दुसरा विजय आम्हाला दुसऱ्या मरणावर विजयी करतो. आमीन. आज आपण तिसऱ्या विजयाकडे जाणार आहोत, आणि तो तिसरा विजय म्हणजे परगम येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र 12 वचनापासून पुढे आहे. तो असे म्हणतो, म्हणजे सुरुवात या मंडळीला, तुम्ही जर पाहिलं इफिसीतील मंडळीला, त्या ठिकाणामध्ये तो तारा आणि ओमेगा आहे म्हणून ओळख देतोय, पण परगम येथील मंडळीला पहिलेच तलवार दाखवतोय. परगम येथील मंडळीला पहिले तलवार दाखवलं म्हणजे काय, या मंडळीविषयी परमेश्वर कुठल्याही क्षेत्रामध्ये संतुष्ट नाहीये. ही मंडळी त्या काळामधली आहे, पण मला सांगू द्या, जरी ती मंडळी त्या काळातली आहे, पण आज मंडळ्यांमध्ये या 7 मंडळ्यांचे गुणधर्म आढळतात. त्या गुणधर्मामध्ये मी कुठल्या मंडळीमध्ये बसतोय, मी देवाला माझ्याकडे पाहून संतुष्ट करणाऱ्या मंडळीतला आहे का मी देवाला माझ्या जीवनातून क्रोधिष्ठ करणारा आहे. या ठिकाणामध्ये या मंडळ्या फक्त इतिहास म्हणून नाही सांगितले, या मंडळ्यांकडे पाहून आम्ही आमच्या जीवनाचं आत्मपरीक्षण करावं. या ठिकाणामध्ये परमेश्वर परगम येथील मंडळीला
परगम येथील मंडळीला सुरुवातच करत आहे. या मंडळीचा परगम या शब्दाचा अर्थ होतो गड. पण हा कोणता गड आहे त्याविषयी आपण पाहणार आहोत. तू कुठे राहतोस हे मला ठाऊक आहे. तू कुठे राहतो हे मला ठाऊक आहे. तू कुठे राहत माझ्यापासून तू लपणार नाही हे माझ्या आणि तुमच्यासाठी देवाचा एक आदेश आणि चेतावणी आहे. शैतानाचे आसन आहे, सैतानाचे आसन आहे, तेथे तू माझे नाव दृढ धरून राहिला आहेस. सैतानाचं आसन आहे तिथं तू माझं नाव, म्हणजे या मंडळीची अशी या ठिकाणामध्ये पोल खोलत आहे परमेश्वर. तू लेबल तर लावतोय माझं पण काम तर करतोय दुष्टाच. हा पुढे. आणि जेथे शैतान राहतो हा तेथे माझा साक्षी माझा विश्वासू अतिपा जो अतिपा नाही अंतिपा अंतिपा जो तुम्हा मध्ये जीवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावर विश्वास नाकारला नाही. मगाशी मागच्या एपिसोड मध्ये मी सांगितलं की योहानाचा एक शिष्य होता त्याचं नाव होतं पॉलिकार. तो पण एका एकदम वाईट मरणातून त्याला जावं लागलं. त्याला खांबावरती लटकून डांबर ओतून त्याला जिवंत जाळण्यात आलं. परंतु पॉलिकार देवाशी विश्वासू राहिला आणि पॉलिकारच्या मरणानंतर आणखी संजीवन वाढलं आणि त्यात अनेक लोक पॉलिकारच्या मरणाने प्रेरित झाले. कशाने? पॉलिकारच्या मरणाने प्रेरित झाले आणि त्यापैकी अंतिपा नावाची ओळख केली आहे. हा एक ख्रिस्ती हुतात्मा होऊन गेला की ज्याने रक्त सांडूस पर्यंत विश्वास राखून ठेवला. परंतु परगम येथील मंडळीच्या दूताला किंवा मंडळीला संदेश काय माहितीये का? तू लेबल तर माझं लावतोय परंतु काम दुष्टाचं करतोय. तू लेबल घेऊन निघलाय परंतु राहतोय दुष्टाच्या संगतीत. ह्या मंडळीचं दर्शक आहे जे संडेला तर असतात ख्रिस्ताचे, बाकी दिवस असतात दुष्टाचे. परगम येथील मंडळी आज तुम्हाला आणि मला एक दर्शक आहे की मी परगम येथील मंडळीमधला ऍक्टर तर नाही ना. परगम येथील मंडळीला सुरुवातीलाच चेतावणी देण्यात आलेली आहे. तलवार दाखवूनच बोलत आहे परमेश्वर, न्याय करूनच बोलत आहे परमेश्वर. आधी तर बसणाऱ्या प्रत्येकाने आणि फेसबुक मीडियातून पाहणाऱ्या प्रत्येकाने आपलं जीवन तपासलं पाहिजे की मी ख्रिस्ती आहे का मी फिल्मी आहे. माझ्या जीवनातून मी पुन्हा या मंडळीचं दर्शक म्हणून चाललोय का माझ्या जीवनातून मी परगम येथील मंडळी ज्या मंडळीविषयी या ठिकाणामध्ये सांगण्यात आलेलं आहे की अंतिपा नावाचा जो सेवक जीवे मारला गेला त्या दिवसातही, म्हणजे आणखी काय दिवसाविषयी आहे ही लागलाय, त्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. काय दिलेलं आहे? तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाही. अंतिपा बलिदान झाला तरी विश्वास नाकारला नाही, म्हणजे मी मागच्या पण सांगितलं की परमेश्वर विश्वासणाऱ्यांना त्यांच्या राज्यात न्यायला येणार नाहीये. जर विश्वासणाऱ्यांना म्हटलं तर आम्ही जो उद्या जो आमच्या परमेश्वराचा जो सण साजरा करणार आहे तो सण अख्ख्या जगात महाराष्ट्रात भारतामध्ये जे येशूला ओळखत नाही ते सुद्धा या सणामध्ये सहभागी होऊन येशूचा जन्मोत्सव साजरा करतात. ते विश्वास ठेवतात परंतु ते सिजनेबल विश्वास ठेवतात. मग विश्वासणारे देवाच्या राज्यात का जाणार नाही? कारण काही विश्वासणारे फक्त आपल्या लाभापुरती येशूच्या मागे आहेत, काहींना फक्त दाखवण्यापुरती मागे आहेत. येशू विश्वासणाऱ्यांना न्यायला येणार नाही, तर येशू जे विश्वास योग्य आहेत त्यांना न्यायला येणार आहे. आज माझी मी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मी विश्वासू आहे का विश्वास योग्य आहे. या गोष्टीचं परीक्षण करणं गरजेचं आहे. पुढं. तथापि हा तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे. तुला थोड्या गोष्टीविषयी मला दोष देणे प्राप्त आहे. ते ह्या की हा बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे चालणारे लोक ते तुझ्याजवळ आहेत. कुठं आहेत? तुझ्याजवळ आहे. म्हणजे बलामाबद्दलचं शिक्षण जर तुम्ही पाहिलं तुम्हाला जुन्या करारात जावं लागल, गणनाच्या पुस्तकात जावं लागल. हा बलाम कोण आहे हे तुम्हाला समजून घ्यायला पाहिजे. हजारो वर्षापूर्वी बलाम या जगामध्ये आला. इस्रायल लोकांनी बलामला मारलं परंतु बलाम हजारो वर्षापूर्वी होता, पण बलामाचं शिक्षण आज पण चालू आहे, आज पण चालू आहे. हे कुठलं शिक्षण, कोणत्या शिक्षणाविषयी सांगत आहे? पुढं. त्याने मूर्तीला दाखविलेला नैवेद्य हा खाणे जार कर्म
करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतांना पुढे ठेवण्यास बालकाला शिकविले. इस्रायलाच्या संतांना आणि बालकाला शिकवलं म्हणजे हजारो वर्षापूर्वीची घटना तो सांगत आहे. पुढं तसेच म्हणजे हजारो वर्षापूर्वी इस्रायल लोकांबरोबर ज्या गोष्टी घडल्या, जो बलाम नावाचा जो संदेश अन्य जातीचा होता जे हजारो वर्षापूर्वी, तो म्हणतो तसेच. म्हणजे जर बलामाचं आणि जर समजा आजच्या युगाची जर तुलना केली तर येशूला या जगामध्ये येऊन किती वर्ष झाले? 2023 है ना. त्याच्या आधी 1500 वर्ष. एवढे वर्ष होऊन गेले आणि सांगत आहे की ते बलाम जरी गेला पण त्याचं शिक्षण तो माणूस जातो. म्हणून मला सांगू द्या, अनेक मंडळ्या स्थापन करणारे आहेत, तो सेवक जरी गेला पण त्याची पद्धत चुकीची असो किंवा योग्य असो ते अजून चालू आहे. या ठिकाणामध्ये यहोवा निश्चय चर्च ऑफ क्राइस्ट मध्ये असणारी मंडळी, भले आमच्याकडे इमारत नाहीये पण तुम्ही देवाचं मंदिर आहात, पण तुम्हाला जे शिक्षण देण्यात आलेलं आहे त्या शिक्षणामध्ये तुम्ही टिकून आहात का? या ठिकाणामध्ये बायबल सांगत की तसेच पुढे निकलायताच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्या जवळ आहेत. हा, तसेच म्हणजे बलामाच्या शिक्षणाची तुलना जे आम्ही पाहिलं इफिस येथील मंडळी, इफिस मधल्या मंडळीचं देवाने स्तुती केली. इफिस येथील मंडळीला देवाने दुसरा अध्याय वचन 6 मध्ये सांगितलं की निकलायताच्या शिक्षणाचा तू द्वेष करतो तसं मी द्वेष करतो. निकलायताच्या शिक्षणाची जशी तुला नफरत आहे तशी मला पण आहे. म्हणजे देवाने इफिस येथील मंडळीची चांगल्या गोष्टीची पण स्तुती केली, पण पर्गम येथील मंडळी ही चुकीचा समझौता करणारी होती. पर्गम येथील मंडळी रॉंग कॉम्प्रोमाइज करणारी होती. पर्गम येथील मंडळी मनुष्य संतुष्टी करणारी होती. पर्गम येथील मंडळी येशूच्या मागे चालत होती आणि नाना प्रकारच्या त्यांच्या प्रदेशामध्ये असणाऱ्या ज्यूस नावाच्या दैवताच्या मागेही चालणारी होती. पर्गम येथील मंडळी फक्त दिखावा करणारी होती आणि निकलायतांचं शिक्षण आणि बलामाचं शिक्षण एकच आहे अशी तुलना केलेली आहे. निकलायताचं शिक्षण म्हणजे काय? की जे देवाला न आवडणारी गोष्ट. त्या शिक्षणामध्ये तशीच ते लोक तुझ्याजवळ आहे. मला सांगू द्या, मंडळांमध्ये आज कितीतरी असे आहेत जे बलामाचं आणि निकलायतांचं शिक्षण पालन करणारे आहेत आणि संडेला येऊन हात वर करून हालेलुया म्हणणारे आणि प्रेज द लॉर्ड म्हणणारे पण आहेत. आणि म्हणून या ठिकाणामध्ये पर्गम येथील मंडळीला सुरुवातीला परमेश्वर तलवार दाखवून बोलत आहे. पुढे म्हणून पश्चाताप कर नाहीतर मी तुझ्याकडे लवकरच येऊन आपल्या तोंडातल्या तलवारीने त्यांच्या बरोबर लढेल. म्हणजे तो मंडळीच्या दूताला, मंडळीच्या पुढाऱ्याला, मंडळीच्या पाळकाला, मंडळी स्थापन करणाऱ्या त्या विशेष व्यक्तीला म्हणत आहे की तू मंडळीसाठी पश्चाताप कर. आणि प्रत्येक मंडळीच्या पुढाऱ्याचं किंवा पाळकाचं काम आहे की त्यांनी मंडळ्यांमधून होणारं सर्व प्रकारचं या चुकीच्या गोष्टी, आज कितीतरी लोक आहेत जे मनुष्याला खुश करण्यासाठी हातावर जे ठेवण्यात येईल अन्य देवताचं ते घेऊन खाऊन मोकळे होतात किंवा काही फेकतात. काही लोक उघडपणे सांगतात की नाही, माझ्या देवाला हे चालत नाही. पर्गम येथील मंडळी ही कॉकटेल मंडळी आहे. या मंडळीमध्ये आजपर्यंत मी पाहतो काही लोक सॅटर्डेला खूप जोरामध्ये असतात पण संडे पासून वेगळ्या ठिकाणी असतात. पर्गम येथील मंडळीचं दर्शक तुम्ही हे समजून घ्या, मोठ्या तंबूतले चर्चेस, मोठ्या गर्दीतले चर्चेस, लोकांना वाटतं इथं एवढी गर्दी तेवढी गर्दी, एवढे चमत्कार तेवढे चमत्कार, पण पर्गम येथील मंडळीला जर काय आम्हाला जर त्याला दर्शक द्यायचा असेल तर इस्रायल लोकांबरोबर निघालेला एक मिश्र समुदाय होता. पर्गम येथील मंडळी मिश्र समुदायाला दर्शवते आणि परमेश्वर जर नफरत जर कुणाची करत असेल तर मिश्र समुदाय किंवा मिश्र जीवन 50-50 मिक्सर जीवन जगणाऱ्याला परमेश्वर कुठं ना कुठं द्वेष भावनेनी पाहतो. जरी आज आम्हाला पाहायला ऐकायला मिळतं जीजस लव्ज यू, पण हे विसरू नका, जीजस जज यू. येशू प्रेमही करतो, येशू न्यायही करणार, पण कुणाचा? की ज्यांच्यामध्ये बलामाचं निकलायतांचं शिक्षण ज्या शिक्षणाच्या प्रणालीत. आणि काही लोक याला रुकावट करत नाही,
काही बाप्तिस्मा झालेले आहेत परंतु अजूनही या गोष्टीतून बाहेर आलेले नाहीये, हे कशाचं दर्शक आहे तुम्हाला समजून घेण्यासाठी, ही परगम येथील मंडळीचे अवशेष किंवा ते स्पिरिट ऑफ परगम अजूनही काम करत आहे. कदाचित ते सांगता आम्ही मोठ्या मंडळीचे, आता पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये टीव्ही चर्चेस सुरू झालेत, ठिकठिकाणामध्ये जे पंजाब आणि साऊथ मध्ये असणारे मोठे मेगा चर्चचे प्रीचर त्यांनी आपल्या शहरांमध्ये सगळीकडून कुठून ना कुठून इन्कम सोर्स चालू राहावा म्हणून आज पुणे शहराच्या आजूबाजूला चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये मोठं स्क्रीन लावण्यात येतं. आणि पंजाबला जी सभा चालली ती सभा इथं लोक फक्त टीव्हीवरून अटेंड करत आणि सांगत आहे मी त्या चर्चचे मेंबर. मी कुणाचा दोष दाखवत नाही. एक व्यक्ती माझ्याकडे आला, त्याला म्हणणं नो प्रॉब्लम, चांगली गोष्ट आहे, जात जा तिकडं, पण जर कुणाला गाडायचं आणि कुणाचं लग्न लावायचं असेल तर ते पण टीव्हीवरूनच करून घे. आहे ते सत्य. आणि आज लोकांना असं वाटतं की आम्ही खूप मोठ्या व्यक्तीच्या मिनिस्ट्रीमध्ये आहोत. मी कुणाचं नाव घेत नाहीये. तुम्हाला आणि मला गुणधर्म दिलेले आहेत. जी मंडळी तुम्हाला तुमच्या चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवत नाही, तुम्हाला नॉन बिब्लिकल गोष्टीविषयी जागृत करत नाही, सावधान, ही परगम येथील मंडळी आहे जिला सुरुवातच तलवारीचा धाक दिला जातो. तो म्हणते पश्चाताप कर. परमेश्वर म्हणतोय, येशू म्हणतोय मी येईल. आणि काय म्हटलं तो म्हणतो की मी येऊन त्यांच्या बरोबर आपल्या तोंडातल्या तलवारीने लढेल. म्हणजे तोंडातल्या तलवारीने लढेल. तो म्हणतोय ही लढाई नाहीये, हा न्याय आहे. मी वचनाच्या तलवारीने त्यांचे दोष दाखवून वचनाच्या तलवारीनेच त्यांचा न्याय करीन. हा न्याय कशाविषयी सांगत आहे? आम्हाला कधी कधी खूप असं वाटतं की का इथं आमच्याकडे एवढं तिकडं तेवढे. मी संख्येविषयी बोलत नाही, मी त्याविषयी बोलतो की ज्या मंडळीमध्ये निकलायतांचं किंवा मनुष्याला खुश करणारं जर शिक्षण दिलं जातं ती मंडळी आज परगमच्या स्पिरिटमध्ये आहे. आणि या मंडळीविषयी देवाचा संदेश आला आहे की जर ती पश्चाताप करणार नाही, जर ती बदलणार नाही, जर ती या वाईट मार्गातून मागं फिरणार नाही, तर स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी येऊन माझ्या मुखातून निघणाऱ्या तलवारीने त्यांच्याशी लढेल. म्हणजे त्यांचा न्याय हा वचनावर होईल, वचनाच्या तलवारीने त्यांचा न्याय केला जाईल. पण धन्य ते लोक जे या शिक्षणात नसून येशूच्या शिक्षणामध्ये आहे, येशूच्या शिक्षणाला चिकटून आहे. कुणी चांगलं म्हणू किंवा वाईट म्हणू, जे येशूशी प्रामाणिक आहे त्यांना या न्यायातून जावं लागणार नाही. कारण रोम 8:1 सांगतं की जितके प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे त्यांच्यावर दंडाज्ञा नाहीच, ते मरणातून जीवनात पार गेले आहे. आमेन. पुढे काय म्हणतो तो? आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहे तो ऐको. आत्मा मंडळांना काय म्हणतो ज्याला कान आहे तो ऐको. जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईल. मी आज थोडस या ठिकाणामध्ये विजय मिळवतो म्हणजे कशावर विजय मिळवतो? परगम येथील मंडळी ही चुकीचा समझौता करणारी होती, मनुष्य संतुष्टी करणारी होती. या मंडळीमध्ये निकलायतांचं शिक्षण होतं. फॉर एक्झाम्पल, आज कितीतरी चर्चेस आहेत परंतु नॉन बिब्लिकल गोष्टींना फॉलो केलं जात आहे. भले नैवेद्य खाल्लं जात नाही, पण 40 वेळच्या प्रार्थनेचं 40 वेळचं लेबल काढून थँक्स गिव्हिंग प्रेयरचं जेवण दिलं जातं, 10 वेळचं जेवण दिलं जातं, कुठल्या तरी संताच्या नावावर केलं जातं. अशा निमनिवाळ्या गोष्टी ज्याला कुणी रोकत नाही, ज्या गोष्टी राजरोसपणे चालत आहे ती आहे आजची परगम मंडळी. ज्या नॉन बिब्लिकल गोष्टी, फॉर एक्झाम्पल 2 नोव्हेंबरला तिथं कब्रस्थानात जाणं, जाऊन त्या मृत व्यक्तीच्या आवडत्या वस्तू ठेवणं, नाना प्रकारच्या गोष्टी, काय हे परगमच्या मंडळीचं दर्शक आहे. परगमची मंडळी काय करते माहितीये का? जगाच्या चालीरीतीला देवाच्या वचनाबरोबर भेसळ करून चालती. परंतु ख्रिस्ताची मंडळी या भेसळ मधून, या मिक्सर गोष्टीमध्ये जगत नाही. तर ते कुणाला आवडू अगर नाही आवडू, कुणी सन्मानित करू अगर नाही करू, मी कधीच कुणाच्या असल्या कुठल्या याला जात नाही. भले त्यांनी मला धुतकारलं चालल, भले नाही बोलत चालल, परंतु ज्या गोष्टी नॉन बिब्लिकल आहे त्याच्याबरोबर कॉम्प्रोमाइज किंवा समझौता नाही. ही परगम येथील मंडळी आज या ठिकाणामध्ये आम्हाला संदेश देते. का तुम्हापैकी कुणी असं आहे का की जे जगाच्या चालीरीतीलाही महत्व देत आहे,
प्रभूच्या प्रार्थनेत पण आहे, प्रभूच्या सेवेत पण आहे, सगळ्या गोष्टी पण आहे, परंतु अन्य जातीचे काही गोष्टी चालतात त्याच्यामध्ये सहभागी होऊन त्याला महत्वही देणारे आहेत. काही लोकांचे सीझननुसार डीपी वरती वचन असतं, सीझननुसार भलत्याच गोष्टी असतात. का? ह्याचं कारण परगमीतील मंडळीचे आत्मा कुठंतरी काम करते. म्हणून मंडळ्याने म्हणते ज्याला कान आहे त्यांनी ऐको. जो विजय मिळवतो म्हणजे या सगळ्या गोष्टींवर विजय मिळवतो, या सगळ्या गोष्टीतून जो बाहेर पडतो जे देवाला आवडत नाही त्यांना काय म्हणतो तो, जो विजय मिळवतो त्याला गुप्त राखलेल्या मान्यातून मी देईल आणि त्याला मी पांढरा खडा देईल. पांढरा खडा देईल, त्या खड्यावर नवे नाव लिहिलेले असेल. हा, ते तो खडा घेणाऱ्यांशिवाय कोणालाही ठाऊक होणार नाही. म्हणजे या मंडळीमध्ये जरी हे नाना प्रकारचं चुकीच्या गोष्टी आहेत, परंपरा आहेत, रूढी परंपरा आहेत, नाना प्रकारच्या संस्कृतीचं पालन करणारे आहेत, निकलायतांचं म्हणजे बलामाचं शिक्षण ऍक्सेप्ट करणारे लोक आहेत, तरी सुद्धा देव त्यांना एक मौका देत आहे, एक संधी देत आहे. जो पश्चाताप करतो या ठिकाणामध्ये त्याला दोन गोष्टी मिळतात. नंबर एक, परमेश्वराच्या गुप्त मान्यामधून त्याला खायला मिळेल. म्हणजे पहिला विजय आम्हाला जीवनाचं फळ खायला देतो, दुसरा विजय आम्हाला दुसऱ्या मरणावर विजय करतो, तिसऱ्या विजयामध्ये आम्हाला गुप्त मानना जो गुप्तदर्शी पित्याकडे आहे त्याकडून आम्हाला खायला मिळतो. आणि दुसरी गोष्ट दिली, त्याला मी तो खडा देईल, त्या खड्यावरती नाव असेल आणि तो खडा जो घेणार त्यालाच त्याच्याशिवाय कुणाला दिसणार नाही. हे कशाविषयी आहे? अधिकार. खडा घेऊन ठेवणार कुठं? तो खडा त्या अंगठीतला अधिकार आहे. हे माझ्या राज्याचे अधिकारी आहेत. आज जर कुणी अशा पैकी परगमीतील मंडळीतल्या लोकांपैकी जर कुणी असं जीवन जगत असेल जे मिक्सचर लाईफ देवाला न आवडणार जीवन असं जर कुणी जगत असेल तर परमेश्वर म्हणतो पश्चाताप कर. पश्चाताप करतो तो विजयी होतो. परमेश्वराची या मंडळ्यांमधून एकच इच्छा आहे की ज्या मंडळ्या चुकीच्या मार्गामध्ये आहेत त्यांनी पश्चाताप करावा. आणि सध्याच्या काळामध्ये मंडळ्यांमध्ये पश्चातापाचा संदेश कुणालाही आवडत नाही, पण त्यांनी नीट ऐकावं. प्रत्येक भविष्य वक्त्याचं पुस्तक जाऊन वाचावं. पहिला नव्या करणाचा भविष्य वक्ता योहान जॉस आला, त्याने संदेश काय दिला? पश्चाताप करा. योहानाला अटक झाल्यानंतर येशूने संदेश काय दिला? पश्चाताप करा. पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्र उभा राहिला, त्याने संदेश काय दिला? पश्चाताप करा. पौल उभा राहिला, काय संदेश दिला? पश्चाताप करा. योहानाला स्वर्गातून पत्र येते, काय संदेश देतोय? पश्चाताप करा, रिपेंट, मन फिराव. का? पश्चाताप हीच एक गोष्ट आहे की देवाने कितीही तुमच्या विरुद्ध एक कडक न्याय ठरवून ठेवला असेल ना, पश्चाताप हीच एक गोष्ट आहे. कधी न बदलणारा देव आपला न्याय बदलतो. बायबलमध्ये आम्हाला एक उत्तम घटना पाहायला मिळते. एक म्हणजे राजा हिचकिया आणि दुसरा म्हणजे निनिवे शहर. या दोघांविषयी संदेश पाठवून दिला होता. हिचकियाला सांगितले आवरावर करून घे आता तू मरणार. निनिवेला योनाच्या द्वारे कळवलं होतं की आता 40 दिवसात निनिवे धुळीत मिळून जाईल. पण निनिवे शहराने आणि हिचक्या राजाने रडून पश्चाताप केला आणि त्या देवाने आपला निर्णय आपला न्याय बदलला आणि हिचक्या राजाला 15 वर्ष वाढवून मिळाले आणि निनिवे शहराला पुन्हा एक संधी मिळाली. का? जो विजय मिळवतो म्हणजे जो कॉम्प्रोमाइज लाईफ बद्दल चुकीचं जीवन जगणारे. आम्ही कधी कधी नातेवाईकांना खुश करायला त्या गोष्टीमध्ये सहभागी होतो, पण सहभागी होणाऱ्याने विचार करावा की मी माझ्या या जगिक नातेवाईकासाठी त्याला खुश करायला मी सहभागी झालो किंवा झाले, परंतु माझा स्वर्गीय नातेवाईक त्याद्वारे खुश नाहीये. जो पश्चाताप करतो परगमीतील मंडळीला दोन गोष्टी तो सांगतो, गुप्त मानना आणि अधिकाराचा खडा. या दोन गोष्टी मिळतील कुणाला? जे या सर्व रूढी पिढीमधून बाहेर पडतील, या सर्व संस्कृतीतून पडतील. आता वर्ष श्राद्ध नाही करत, त्याला नवीन लेबल आले, डेथ अॅनिव्हर्सरी. अजून एक नाव जोडले त्याला, हेवनली बर्थडे. अधिक एज्युकेटेड लोक आपल्या पद्धतीने कुठून यांना हे रिव्हलेशन असं मला कळत नाही. फक्त
जगाला दिसायला नको मी एक बिलीवर चर्चला जात आहे पण मला चुकीच्या संस्कृती जे माझ्या आजापंजापासून येत आहे ते पाळायचंय फक्त नाव कट करायचं म्हणून परगमला म्हणत आहे तू माझं नाव तर घेतोय पण तू राहतोय त्या सैतानाच्या सिंहासनाजवळ तू नाव घेतोय माझं काम करतोय माझं परंतु तू राहतोय चुकीच्या ठिकाणामध्ये आज कितीतरी अशा चुकीच्या गोष्टी आणि अशा लोक त्या गोष्टी करतात मला कधी कधी हसू येतं की जे स्वतःला खूपच कडक बिलीवर म्हणतात किंवा कडक सेवक म्हणतात वर्ष श्राद्ध गेलं त्याच्यावरती आलं डेथ अनिव्हर्सरी आणि टाकता पण हॅपी बर्थडे पप्पा हेवनली हॅपी बर्थडे पप्पा हेवन मध्ये गेलेत का नाही कुणाला माहिती हेवन मध्ये कोणी जात नाही सध्या सुखलोक आणि अधोलोक याच दोन गोष्टी आहे उद्धार मिळाल्यानंतर सुखलोकात आहे उद्धार नाही मिळाल तर अधोलोकात आहे आणि त्यानंतर दुसरं मरण म्हणजे नरकाच्या अग्नीत आहे आणि सुखलोकातून सार्वकालिक जीवनात आहे आज कुठंतरी या गोष्टीमुळं मनुष्य अडकून पडलाय मी आज कुठल्या या गोष्टीत आहे का तर आज मला पश्चाताप केला पाहिजे या वर्षाचा हा सेकंड लास्ट संडे आहे या संडेला देवाचा संदेश मला येत आहे कदाचित वर्षभर मी देवाला नाही स्वतःलाच फसवले लोकांना फसवले जे नाही करायचे त्या गोष्टीमध्ये अडकलो किंवा अडकले ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी देवाला करण्यापेक्षा मनुष्यासाठी खूप केल्यात आज त्या गोष्टीविषयी पश्चाताप करून मला वळणं गरजेचं आहे जर मी पश्चाताप करतो तर तिसरा विजय मला गुप्त मानना आणि अधिकाराचा खडा परमेश्वराकडून मिळतो तो अधिकार काय दर्शवतो शबास माझ्या भल्या विश्वासू दासा मी तुला या नगरावरती नेमणूक करतो परगम मध्ये जरी असल तू तर परगम मधल्या चुकीच्या गोष्टीचा त्याग कर आणि जे बायबल आधारित आहे त्याचा स्वीकार करून त्याच्या मागे चाल तर मी तुला तो गुप्त मानना म्हणजे मी तो गुप्त मानना जे गुप्तदर्शी पित्याकडे आहे त्याद्वारे तो आम्हाला संतुष्ट करेल प्रभू करो या वचनाद्वारे तो तुम्हाला खूप खूप आशीर्वादित करो या